hello students today we start next point from the topic basic principles in organic chemistry so last time we have studied classification of organic compounds on the basis of structure next point is classification of organic compounds on the basis of functional group so first of all we, are, we want to know what is functional group so functional group is a part of organic molecule which undergoes changes as a result of reaction that is called as a functional group that means it is atom or group of atom within a molecule which is responsible for the chemical reactions एकदा ऑर्गेनिक कंपाउंड असेल तर त्याचा ज्या भागाचा बदल होत असतो त्या भागाला काय म्हटला जातो फंक्शनल ग्रुप म्हटला जातो म्हणजे ए part of organic molecule

तर अल्कोहोलची फॅमिली झाले आपण जसं म्हणतो की ही पाटलांची फॅमिली आहे ही कोणाची घोरपड्यांची फॅमिली आहे तर तसं फंक्शनल ग्रुप जो आहे त्यानुसार त्याची ती फॅमिली असते म्हणजे ज्याच्यामध्ये हलोजन आहे तर ती हलोजनची फॅमिली असेल ज्याच्यामध्ये कार्बोक्झॅलिक ॲसिड ग्रुप आहे तर ती ॲसिडची फॅमिली असेल सो रिझल्टंट इंडिव्हिज्युअल क्लास इज कॉल्ड ॲज अ फॅमिली अँड दॅट इज नेम्ड आफ्टर

सिमिलरली क्लास ऑफ ऑर्गॅनिक मॉलेक्युल कंटेनिंग फंक्शनल ग्रुप सी ओ एच दॅट इज कॉल्ड ॲज फॅमिली ऑफ कार्बोक्झायलिक ॲसिड आता आ आपण बघणार आहे आज की वेगवेगळे फंक्शनल ग्रुप कसे आहेत तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तेवीस फंक्शनल ग्रुप्स दिलेले आहेत तेवीस क्लासचे तो चार्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे आणि तो व्यवस्थित पाठ करायचं आहे जसं तुम्ही सुरुवातीला मूळाक्षरं वगैरे गिरवता त्या पद्धतीनं हे फंक्शनल ग्रुप जास्तीत जास्त वेळ आपण ते रिकॉल करायचे मेमरीला लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचे कारण संपूर्ण ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही त्या फंक्शनल ग्रुपवर आधारित आहे त्यामुळे तुम्हाला फंक्शनल ग्रुप माहीत असतील तर स्ट्रक्चर्स लिहिता येतात त्यामुळे त्याच्या रिॲक्शन्स लिहिता येतात त्यामुळं हा जो चार्ट आहे हा सतत आपल्या डोळ्यासमोर राहील अशा पद्धतीनं घरी चार्ट तयार करा वेगवेगळे रंगीबेरंगी स्केच पेन वापरून तुम्ही एका मोठ्या ह्याच्यावरती कार्डशीटवरती हा चार्ट तयार करा आणि तुमच्या स्टडी रूममध्ये हलावा म्हणजे सतत हे ग्रुप्स आपल्या डोळ्यासमोर राहतील आता यामध्ये आपण बघणार आहे की समजा पहिला जो क्लास आहे त्यामध्ये ह फंक्शनल ग्रुप आहे हलाईट तर हलाईट जो आहे त्यामध्ये एक्स असतो एक्स म्हणजे हलोजन सी एल बी आर किंवा आय फॉर एक्झाम्पल सी एस थ्री बी आर सी एस थ्री बी आरमध्ये बी आर हा फंक्शनल ग्रुप आहे ब्रोमाइड हलोजन आणि या कंपाऊंडचं नाव आहे मिथिल ब्रोमाइड समजा इथं सी एस थ्री आय असेल तर मिथिल आयोडाइड किंवा सी एस थ्री सी एल असेल तर मिथिल क्लोराईड दुसरा ग्रुप आहे सायनाइड्स आता सायनाईड्स जो आहे त्यालाच दुसरं नाव आहे नायट्राइड्स सायनाइड्स किंवा नायट्रायल जे आहेत त्यांचं स्ट्रक्चर फॉर्म्युला आहे सी ट्रिपल बॉन्ड एन आता सी एन जो आहे यामध्ये कार्बनची व्हॅलन्सी चार आहेत आणि नायट्रोजनची तीन आहे फॉर एक्झाम्पल सी एस थ्री सी एन सी एस थ्री सी एनचं नाव आहे मिथिल सायनाइड किंवा नायट्राईलचा ग्रुप आपण लक्षात घेतला तर एसिटो नायट्राईड त्याच पद्धतीनं समजा इथं सी टू एच फायू सी एन असेल तर त्याचं नाव येतं इथिल सायनाइड किंवा प्रॉपिओ नायट्राईड तिसरं आहे आयसोसायनाईड्स आयसोसायनाइड जे आहेत त्यामध्ये एन ट्रिपल बॉन्ड सी आहे थोडंसं इथं प्लस मायनस साईन आहे पण आपल्याला इथं दाखवता आलेलं नाही आहे तुमच्या टेक्स्टबुकमधला जो चार्ट आहे त्यामध्ये हे रिप्रेझेंट केलेलं आहे तर इथं पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह साईन आहे सी एस थ्री एन सी म्हणजे इथं अटॅचमेंट जे आहे इथं कार्बन अटॅच होतो अल्किल ग्रुपला तर इथं अटॅचमेंट ही नायट्रोजनच्या साईडने आहे या कंपाऊंडचं नाव आहे मिथिल आयसोसायनाइड्स आयसोसायनार जे आहे त्यांनाच दुसरं नाव कार्बिल अमाइन्स पण म्हटलं जातं ते चौथा जो ग्रुप आहे हा आहे नायट्रो नायट्रो ग्रुप जो आहे हा ओ टू असतो एन डबल बॉन ओ आणि ओ इथंही प्लस मायनस साईन आहे पण आपल्याला इथं दा म्हणजे व्यवस्थित दाखवता आलेलं नाही आहे हे तुमच्या चार्टमध्ये आहे नायट्रो फॉर एक्झाम्पल सी एस थ्री ओ टू याचं नाव आहे नायट्रोमिथेन अल्कोहोल जो आहे या अल्कोहोल पाचवा ग्रुप आहे अल्कोहोल अल्कोहोल्स जे आहेत त्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे ओ एच म्हणजे त्याचं स्ट्रक्चर या पद्धतीनं असेल आणि एक्झाम्पल आहे मिथिल अल्कोहोल सी एस थ्री ओ एच समजा इथं सी एस थ्रीच्याऐवजी सी टू एच फाय असेल तर सी टू एच फाय ओ एच हे असतं इथील अल्कोहोल तर या पद्धतीनं हे पाच ग्रुप आपण बघितले हलाईट्स म्हणजे एक्स सी एन म्हणजे सायनाइड एन सी म्हणजे आयसोसायनाइड एन ओ टू म्हणजे नायट्रो ग्रुप आणि ओ एच म्हणजे अल्कोहोलिक ग्रुप आता पुढचा जो आहे यामध्ये आपण बघतोय सहावा ग्रुप प्रायमरी अमाईन्सचा आता अमाईन्स जे आहेत त्यामध्ये एन एच टू असतो तर यामध्ये प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स आहेत प्रायमरी मध्ये फंक्शनल ग्रुप एन एच टू असतो सेकंडरीमध्ये एन एच असतो म्हणजे इथं एक अल्किल ग्रुप असेल इथं दोन ग्रुप्स अटॅच असतात आणि टर्शरी अम आयमध्ये फक्त एन असतो म्हणजे ह्या तीन जे आपण रेषा काढल्या त्या तीन ठिकाणी अल्किल किंवा अरिल ग्रुप्स असतात म्हणजे इथं एन एच टू हा प्रायमरी अमाईनचा फॉर्म्युला आहे एन एच असेल तर ते सेकेंडरी अम असतं आणि एन असेल तर टर्शरी एम फॉर एक्झाम्पल सी एस थ्री एन एच टू सी एस थ्री एन एच टू हा आहे मिथिल अमाइन किंवा आपण इथं सी टू एच फाईव्ह एन एच टू घेतला तर इथील अमाइन असतं आता इथं आपण सेकंडरी अमाइन घेतलं तर त्यामध्ये एन एच आहे म्हणजे हा एन एच आहे हा दोन अल्किल ग्रुप्स अटॅच आहे आता इथं फॉर्म्युला आहे सी एस थ्री एन एच सी एस थ्री म्हणजे इथं एन एच हा दोन मिथिल ग्रुपला अटॅच आहे म्हणून याचं नाव येतं डाय मिथिल अमाइन समजा एन एच हा एक सी एस थ्री आणि एक सी टू एच पायू याला अटॅच असेल तर त्याचं नाव येतं इथील मिथिल अमाइन म्हणजे जे अल्किल ग्रुप्स आहेत त्याचं नाव लिहितो आपण आणि मग अमाइन शब्द लिहितो त्यानंतर टर्शरी अमाइंट्स असतील तर टर्शरी अमाईन्समध्ये तर फक्त एन असतो म्हणजेच ह्या तीन व्हॅलन्सी ज्या आहेत ह्या अल्किल किंवा अरिल ग्रुपनं सॅटिस्फाय केल्या जातात फॉर एक्झाम्पल सी एस थ्री थ्राईस एन आता सी एस थ्री थ्राईस एन यामध्ये तीन सी एस थ्री आहेत तीन आहेत म्हणून ट्राय म्हणायचं ट्राय मिथिल अमाइन त्यानंतर नववा जो क्लास आहे हा आहे इथर आता इथर जो आहे त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे सी ओ सी म्हणजेच जो सेंट्रल ऑक्सिजन आहे त्याच्या दोन्ही बाजूला दोन काय असतील कार्बन म्हणजेच अल्किल ग्रुप्स अटॅच असतील फॉर एक्झाम्पल सी एस थ्री ओ सी एस थ्री यामध्ये हा जो ऑक्सिजन आहे याला दोन मिथिल ग्रुप अटॅच आहेत म्हणून याचं नाव आहे तर डाय मिथिल इथर समजा ऑक्सिजनला दोन इथील ग्रुप अटॅच असतील सी टू एच फायू ओ सी टू एच फायू तर त्याचं नाव असेल डाय इथील इथर समजा एक इथील आणि एक मिथिल असेल तर इथील मिथिल इथर असतो आता दहावं कंपाऊंड जे आहे हे आहे किटोनिक फंक्शनल ग्रुप आता फंक्शनल ग्रुप किटोन असेल तर त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे सी डबल बॉन्ड ओ म्हणजे इथं सी ओ बॉन्ड आहे आणि कार्बनच्या ह्या दोन फॅलन्सी ज्या आहेत या दोन्ही फॅलन्सीला अल्किल किंवा अरिल ग्रुप्स असतात फॉर एक्झाम्पल सी एस थ्री सी ओ सी एस थ्री सी एस थ्री सी ओ सी एस थ्री यामध्ये सी ओ हा कीटोनिक ग्रुप आहे त्याला दोन मिथिल ग्रुप्स आठायचे आहेत म्हणून याचं नाव आहे हे डायमिथाईल किटोन असतं किंवा ॲसिटोन असतं म्हणजे इथं आपण प्रायमरी अमाइंट्स बघितले इथर बघितलं आणि किटोन बघितला इथर आणि किटोन यामध्ये साम्य काय तर इथं दोन्ही बाजूला अल्किल ग्रुप्स आहेत फक्त इथं ओ आहे आणि इथं कोणता ग्रुप आहे सी ओ आहे आता आपण अकरावा एक्झाम्पल अकरावा फंक्शनल ग्रुप बघणार आहे फंक्शनल ग्रुप नंबर इलेवन यामध्ये अल्ढॅड येतो अल्डिहाइड जो आहे हा सारखाच असतो फक्त किटोनला इथं सी डबल बॉन्ड ओ आहे आणि दोन्ही साईडला अल्किल किंवा अरिल ग्रुप्स असतात तर अल्डिहाइडला सी एच ओ असतो म्हणजेच एकच अल्किल किंवा अरिल ग्रुप असेल आणि कार्बनला एक ऑक्सिजन कार्बन आणि एक, एक हायड्रोजन अटॅच असेल म्हणजे याचा फॉर्म्युला फॉर एक्झाम्पल सी एच थ्री सी एच ओ याचं नाव आहे ॲसिट अल्डिहायड समजा इथं आपण अरिल ग्रुप अटॅच केला तर सी सिक्स एच फायू सी एच ओ असेल -E तर ते असतं बेंझाल डीहाय त्यानंतर आपण बारावा कंपाऊंड बघितलं त्याचा फंक्शनल ग्रुप जो आहे त्याचं नाव आहे कार्बोक्झायलिक ॲसिड आता कार्बोक्झायलिक ॲसिड्स आहेत त्याचा फंक्शनल ग्रुपचं स्ट्रक्चर हे सी डबल बॉन्ड ओ ओ -OH एच आहे म्हणजे इथं सी ओ -OH ओ एच आहे एकच अल्किल ग्रुप एक डॅश दिसतो याचा अर्थ हा कार्बन फक्त दुसरा एकाच अल्किल किंवा अरिल ग्रुपला अटॅच आहे आता हा सी ओ एच हा त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला झाला एक्झाम्पल आहे ॲसिटिक ॲसिड सी एस थ्री सी ओ एच नंतरचा क्लास आहे एस्टर आता एस्टर फॅमिली असेल तर त्याचा फंक्शनल ग्रुप एस्टर आहे सी ओ आता इथं सी ओ प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतो तर सी ओ जो आहे त्याला कार्बोनिल म्हणतात तो किटॉनिक ग्रुप आहे त्याला जर सी ओला एक एच असला तर सी एच ओ होतो म्हणजे अल्ढॅच ग्रुप होतो त्या सी ओला जर एच आय इथं ओ एच आला तर ते कार्बोक्झालिक ॲसिड होतो सी ओ ओ एच त्याच ठिकाणी सी ओला फक्त ऑक्सिजन अटॅच असेल तर ता इस्टर येतो म्हणजे इथं हा जो ऑक्सिजन आहे त्याला ह्या साईडला अल्किल ग्रुप अटॅच असेल आणि ह्या कार्बनला इथं अल्किल ग्रुप अटॅच असेल म्हणजे सी ओ हा एस्टरचा ग्रुप आहे फॉर एक्झाम्पल सी एस थ्री सी ओ ओ सी टू एच फाईव सी एस थ्री सी ओ ओ सी टू एच फाईव हे आहे इथाइल ॲसिटेट त्यानंतर पुढचा जो क्लास आहे हा आहे अमाइड मग अशी आपण अमाइन बघितला आय एन ई आणि हा जो आहे हा अमाइड आहे आता अमाईड्समध्ये अमाइनमध्ये एन एच टू होता अमाईड्समध्ये सी ओ एन एच टू असतो म्हणजे सी डबल बॉन ओ हो आहे आणि त्याला एन एच टू अटॅच आहे फॉर एक्झाम्पल ॲसिटामाइड सी एस थ्री सी ओ एन एच टू सी एस थ्री सी ओ एन एच टू आहे त्याचं नाव आहे ॲसिटामाइड हे एक चुकून इथं आलेलं आहे फक्त याचं नाव है है. है प्राइमरी प्राइमरी का लक्षात ठेवायचं ॲसिटा नेक्स्ट आहे सेकंडरी अमाइड आता हे प्रायमरी होतं प्रायमरीला एन एच टू असतो तसा सेकंडरीला काय असतो एन एच असतो म्हणजेच इथं सी ओ एन एच हा त्याचा फंक्शनल ग्रुप आहे एक्झाम्पल आहे सी एस थ्री ओ एन एच सी एस थ्री म्हणजे इथं आपल्याला सी एस थ्री अटॅच आहे त्यानंतर सी ओ एन एच आणि त्याला सी एस थ्री अटॅच आहे याचं नाव येतं एन मिथिल एसिटामाइड आपल्याला माहिती आहे वरती की ओ एन एच टू असला तर अमाइड आणि सी एस थ्री आहे म्हणून एसिटामाइड म्हणजे सी एस थ्री सी ओ एन एच हा ऍसिटामाइड आहे याच्या नायट्रोजनला सी एस थ्री अटॅच आहे म्हणून याचं नाव येतं एन मिथिल एसिट त्यानंतर पुढचा जो ग्रुप आहे हा आहे टर्शरी अमाइड आता आपल्याला माहिती आहे जसं टर्शरी अमाइंडसमध्ये ट्रिपल बॉन्डेड नायट्रोजन असतो तसा आमाइडसमध्ये पण सी, सी ओ आणि त्याला एन अटॅच असतो म्हणजे सीओ आणि ट्रिपली बॉन्डेड नायट्रोजन आता याचं एक्झाम्पल सी एस थ्री सीओ एन सी एस थ्री टॉईस म्हणजे हा सी एस थ्री इथं अटॅच होईल सी ओ आणि हा जो एन आहे याला दोन अल्किल ग्रुप्स अटॅच असतील इथं आपण मिथिल लिहिले म्हणून याचं नाव आहे तर एन एन डाय मिथील सी एस थ्री सी ओ एन सी एस थ्री टॉईस आता त्यानंतर सतरावा जो ग्रुप आहे हा आहे ॲसिड अनहायड्राई आता ह्या सगळ्या ठिकाणी सी ओ ग्रुप असणारे आपण एकत्र केलेले आहेत ॲसिड अनहायड्रेट जो आहे यामध्ये दोन सी ओ असतील आणि मध्ये एक ऑक्सिजन असेल म्हणजे सी ओ ओ सी ओ हा त्याचा ग्रुप आहे आता इथं आपण बघितलं तर सी एस थ्री सी ओ ओ सी ओ सी एस थ्री म्हणजे हा जो सी ओ ओ सी ओ आहे याला दोन्ही साईडला अल्किल ग्रुप्स अटॅच आहेत याचं नाव आहे ॲसिटिक अनहायड्रेट सी एस थ्री सी ओ सी ओ सी एस थ्री म्हणजे ज्या ज्या कंपाउंड्समध्ये सी ओ ओ सी ओ आहे ही सगळी अनहायड्राईड्स असतात नेक्स्ट आहे असाइल क्लोराइड आता असाईल क्लोराईड जे आहेत त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे सी ओ सी एल आता सी ओ सी एल ज्या ज्या कंपाऊंड्समध्ये आहेत ही सगळी असाईल क्लोराइड्स किंवा ॲसिड क्लोराइड्स असतात आता फॉर एक्झाम्पल सी एस थ्री सी ओ सी एल तर याचं नाव आहे ॲसिटी क्लोराईड किंवा सल्फॉनिक ॲसिड आपण घेतलं तर एसओ थ्री एच हा जो ग्रुप आहे हा सल्फॉनिक ॲसिड ग्रुप आहे आता हा इथं तुम्ही म्हणाल यात कुठं कार्बन नाही महाऑर्गॅनिक कसा तर इथं जो डॅश आहे तर इथं ही व्हॅलेंसी ही त्याची अलकिल किंवा ग्रुप ग्रुपनी सॅटिस्फाय होते त्यामुळं ओ थ्री एच असणारे जे आहेत त्यांना सल्फॉनिक ॲसिड ग्रुप असतो हा फॉर एक्झाम्पल सी सिक्स एच फायू ओ थ्री एच म्हणजे इथं ओ थ्री एच हा बे फिनिल ग्रुपला अटॅच आहे याचं नाव आहे बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड त्यानंतर नेक्स्ट जो क्लास आहे हा आहे फेनॉल आता फेनॉल जे आहेत हा अल्कोहोलच्या शेजारी आहे पण थोडंसं आपण खाली घेतला हा ए आर ओ एच अल्कोहोलमध्ये आर ओ एच असतो आणि फेनॉलमध्ये ए आर ओ एच असतो म्हणजे फरक काय तर अल्कोलमध्ये ओ एच हा अल्किल ग्रुपला अटॅच आहे आणि फेनॉलमधला ओ OH एच हा बेन्झिन रिंगलाच अटॅच असतो म्हणजे अरेल ग्रुपला अटॅच असतो फॉर एक्झाम्पल सी सिक्स एच फायू ओ एच हा झाला फेनॉल आता पुढचा जो क्लास आहे आपला आपण जास्त वापरात जे आपले क्लास आहेत त्यामध्ये हे तीन आपण जास्त वापरणार आहे अल्किन अल्किन्स जे आहेत त्यांनाच ओलेफिन्स म्हणतात अल्किन्स किंवा ओलेफिन्स आहेत यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा त्याचा फंक्शनल ग्रुप असतो म्हणजे चेंज तुम्हाला कुठं दिसणार अल्किनच्या रिॲक्शनमध्ये तर डबल बॉन्डच्या ठिकाणी दिसणार त्यामुळं डबल बॉन्ड जो आहे हा याचा फंक्शनल ग्रुप आहे एक्झाम्पल आहे सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू दॅट इज इथायलीन आपण पुढचा क्लास घेतला अल्काइंड्स अल्काइन्स जे असतात त्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो म्हणजे याचा फंक्शनल ग्रुप जो आहे हा आहे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड फॉर एक्झाम्पल ॲसिटिलिन सी एच ट्रिपल बॉन्ड सी एच आता हे ॲसिटिलिन आहे इथं ट्रिपल बॉन्ड आहे समजा मी सी एच थ्री सी ट्रिपल बॉन्ड सी एच घेतला तर ते मिथाईल ॲसिटिलिन असतं तसं इथं आपण सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच टू घेतलं तर ते प्रोपायलीन किंवा प्रोपिन असेल त्यानंतर शेवटचा जो क्लास आहे हा आहे अल्केन आता अल्केन्समध्ये सगळे सिंगल बॉन्ड असतात त्यामुळे तिथं पर्टिक्युलर असा फंक्शनल ग्रुप नाही अल्केन्सला एक्झाम्पल आहे सी एस थ्री डॅश सी एस थ्री हा इथेन असेल किंवा सी एस थ्री सी एच टू सी एस थ्री घेतला आपण तर प्रोपेन असेल म्हणजे ह्या पद्धतीने आपण तेवीस काय बघितले फंक्शनल ग्रुप्स घेतले पण ह्यातले महत्त्वाचे कोणते आहेत तर इथं अल्केन्स इट हॅज नो फंक्शनल ग्रुप अल्काइन्स हॅव सी ट्रिपल बॉन्ड सी अल्कि्स है डबल बॉन सी फेनॉल्स है एर ओ एच सल्फोनिक एसिड हैसओ थ्री एच एसिड क्लोराइड सीओ सी एल एसिड एनहाइड्राइड सीओओ सीओ टर्शरी एमाइड्स सीओ एन सेकंडरी सी ओ एन एच अमाइड्स हॅव सी ओ एन एच टू एस्टर्स हॅव सी ओ कार्बोक्झालिक ॲसिड्स ओ एच अल्दी सी एच ओ दॅन किटोन्स हॅव ओ इथर्स हॅव सी ओ सी टर्शरी अमांन्स हॅव ट्रिपली बॉन्डेड नाइट्रोजन सेकेंडरी अमांन्स हॅज एन एच अँड प्रायमरी अमांन हॅव एन देन हलाइडस हॅव एक्स हा फंक्शनल ग्रुप असेल सायनाइडस हॅव सी ट्रिपल बॉन्ड एन आयसोसायनाड्स हॅव एन ट्रिपल बॉन्ड सी नायट्रो ग्रुप दॅट इज एन ओ टू अँड अल्कोहोलस हॅव ओ एच एज अ फंक्शनल ग्रुप सो दस वे ही आर कम्प्लिटेड क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप आता आपण पुढचा पॉईंट जो घेणार आहे यातला हा आहे होमोलॉगस सेरीज आता होमोलॉग सेरीज म्हणजे काय तर आपण बघितलं की प्रत्येक फंक्शनल ग्रुप असणारी जो क्लास असतो त्याला आपण फॅमिली म्हणतो आणि मग ह्या फॅमिलीमध्ये काय असेल तर सगळ्या फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना सेम फंक्शनल ग्रुप असतो तर अशी आपण सेरीज मांडली विथ एअर इनक्रीजिंग नंबर ऑफ कार्बन्स म्हणजे समजा पहिल्यांदा एक कार्बन आहे असणारं त्यानंतर दोन कार्बन असणारं नंतर तीन कार्बन असणारं असं आपण त्यांना त्यांची सिरियली मांडणी केली तर ती जी सेरीज असते ती होमोलॉगस सेरीज असते म्हणजे ह्या होमोलॉगस सेरीजमध्ये इच कंपाऊंड बिलॉंग टू द सेम फॅमिली इन विच इच मेंबर हॅज सेम टाईप ऑफ कार्बन स्केलेटन अँड सेम फंक्शनल ग्रुप त्याचं कार्बनचं स्केलेटन समान असेल आणि त्याचा फंक्शनल ग्रुप समान असेल असे आपण सेरीज ऑफ कंपाऊंड घेतली विच बिलॉग्स टू द सेम फॅमिली अँड डिफर फ्रॉम नेक्स्ट मेंबर बाय कॉन्स्टंट डिफरन्स ऑफ मिथायलीन ग्रुप आता आपण ही सेरीज घेतली तर त्यामधला एक मेंबर हा त्याच्या शेजारच्या मेंबरशी काय असतो कितीच्या फरकाने असतो मिथायलीन ग्रुपच्या म्हणजे सी एच टूच्या इन इट्स मोलेक्युलर अँड स्ट्रक्चरल फॉर्म्युला दॅट इज कॉल्ड ॲज अ होमोलॉगस सेरीज आता बघा थोडी मोठी डेफिनेशन आहे पण जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते मुद्दा मी इथं तुम्हाला हायलाईट केलेले आहेत रेड कलरनी तर हे काय होमोलॉगस सेरीज ही सेरीज ऑफ कंपाऊंड्स ऑफ सेम फॅमिली इन विच इच मेंबर हॅज सेम टाईप ऑफ कार्बन स्केलेटन अँड फंक्शनल ग्रुप त्याचं स्केलेटन समान असेल फंक्शनल ग्रुप समान असेल अँड दे डिफर फ्रॉम नेक्स्ट मेंबर बाय कॉन्स्टंट डिफरन्स ऑफ सी एच टू दॅट मीन्स वन मिथायलिन ग्रुप इन इट्स मोलेक्युलर अँड स्ट्रक्चरल फॉर्म्युला दॅट इज कॉल्ड ॲज होमोलोगस सेरीज बघा तीन भाग केले पण ही सेरीज कशाचे आहे सेरीज ऑफ कंपाऊंड्स ऑफ सेम फॅमिली एकाच फॅमिलीची असेल इन विच इच मेंबर हॅज सेम टाईप ऑफ कार्बन स्केलेटन अँड फंक्शनल ग्रुप त्यांचं कार्बन स्केलेटन समान असेल फंक्शनल ग्रुप समान असेल मग फरक कशामध्ये दे डिफर फ्रॉम नेक्स्ट मेंबर त्याच्या अगदी शेजारचा जो मेंबर असेल त्याच्यानंतर किंवा अगोदरचा येणारा त्यांच्यामध्ये डिफरन्स असतो कशाचा डिफरन्स असतो कॉन्स्टंट डिफरन्स ऑफ वन मिथायलीन ग्रुप एका मिथायलीन ग्रुपचा म्हणजे सी एच टूचा फरक असतो इन इट्स मोलेक्युलर अँड स्ट्रक्चरल फॉर्म्युला दॅट इज कॉल्ड ॲज होमोलोगस सेरीज सो होमोलोगस सेरीज इज सेरीज ऑफ कंपाऊंड्स ऑफ सेम फॅमिली इन विच इच मेंबर हॅज सेम टाईप ऑफ कार्बन स्केलेटन अँड फंक्शनल ग्रुप अँड इट डिफर फ्रॉम नेक्स्ट मेंबर बाय कॉन्स्टंट डिफरन्स ऑफ वन मिथायलीन ग्रुप दॅट इज सी एच टू ग्रुप इन इट्स मॉलेक्युलर अँड स्ट्रक्चरल फॉर्म्युला फॉर एक्झाम्पल आता आपण इथं मी अल्कोहोलची फॅमिली घेतली तर त्याच्यामध्ये एक कार्बन असणार अल्कोहोल आहे मिथिल अल्कोहोल फॉर्म्युला आहे सी एस थ्री ओ एच दोन कार्बन असणार अल्कोहल आहे सी एस थ्री सी एच टू एच दॅट इज इथिल अल्कोहोल तीन कार्बन असणारं जे आहे सी एस थ्री सी एच टू सी एच टू एच सो इट हॅज सेम टाईप ऑफ कार्बन कॅलेटन सेम टाईप ऑफ सेम फंक्शनल ग्रुप त्यानंतर एन ब्युटील अल्कोहोल घेतला आपण तर यामध्ये चार कार्बन असतील सी एस थ्री सी एच टू सी एच टू ओ एच सी आता इथं आपण बघितलं तर मिथिल अल्कोहोल आणि इथिल अल्कोहोल यामध्ये फरक कितीचा आहे एका सी एच टूचा आहे इथिल अल्कोहोल आणि प्रोपिल अल्कोहोल यामध्ये कितीचा फरक आहे तर एका सी एच टूचा फरक आहे प्रोपिल आणि ब्युटिलमध्ये किती अल कशाचा फरक आहे तर वन सी एच टूचा फरक आहे म्हणजे इथं प्रत्येक फॅमिली मेंबर हा त्याच्या नेक्स्ट मेंबरपासून कितीच्या फरकाने दे डिफर फ्रॉम इच अदर बाय कॉन्स्टंट डिफरन्स ऑफ सी एच टू असे जी सेरीज असते तिला म्हटलं जातं होमोलॉगस सेरीज आता तुम्ही घरी प्रॅक्टिस करा समजा अल्केन फॅमिली आहे मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन हे लिहून काढा आणि मग लक्षात येते का बघा की त्यामध्ये फरक सी एच टूचा येतो का किंवा इथिन प्रोपिन ब्युटीन हे लिहून काढा सिरियस त्यांना सिक्वेन्स लिहून काढायचं आणि मग त्या त्यांच्यामध्ये बघायचं की त्याच्यामधला जो डिफरन्स आहे हा कॉन्स्टंट डिफरन्स कितीच असतो मिथाईल रुपचा असतो म्हणजे सी एच टूचा असतो आता थोडंसं ह्याच्या बाहेर जाऊन सांगते टेक्स्टबुकच्या की हा फरक सी एच टूचा आहे म्हणजेच एक मेंबर आणि दुसरा मेंबर याच्यामध्ये मोलेक्युलर वेटचा फरक किती असतो तर हा चौदा युनिटचा असतो कार्बनचं बारा मास आहे आणि दोन हायड्रोजनचं दोन म्हणजे टोटली एका मेंबरपेक्षा दुसरा मेंबरचं ॲटॉमिक मास हा कितीनी वाढलेलं असतं तर फोर्टीन युनिट्सनी वाढलेलं असतं सो नेक्स्ट पॉइंट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ होमोलॉगस सेरीज आता होमोलॉगस सेरीजमध्ये काय तर ते ह्या सेम जनरल फॉर्म्युला सगळ्यांचा जनरल फॉर्म्युला काय असेल समान असेल म्हणजे अल्कोहोल असला तर फॉर्म्युला काय येणार आर ओ एच किंवा सी एन एच टू एन प्लस वन ओ एच अल्केन असला तर सी एन एच टू एन प्लस टू दे पझे सेम केमिकल प्रॉपर्टीज त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज समान असतात त्याचं ज्या फिजिकल प्रॉपर्टीज असतात त्यामध्ये ग्रेडेशन असतं म्हणजे त्या पट्टीमध्ये वाढतात ग्रॅज्युअली त्या इनक्रीज किंवा डिक्रीज होत जातात अँड दे हॅव सेम फंक्शनल ग्रुप ह्या सगळ्यांचा फंक्शनल ग्रुप समान असतो सेम काय असतं त्यांना कार्बन स्कॅलेटन असतं अँड इच मेंबर डिफर फ्रॉम नेक्स्ट मेंबर बाय कॉन्स्टंट डिफरन्स ऑफ सी एच टू तर इथं आपण कॅरेक्टरस्टिक ऑफ होमोलग सेरीज आणि क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप हे दोन पॉईंट्स आज आपण कवर केलेले आहेत थँक्यू